आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शमनेवाडीत नवग्रह मायनॉरिटी सोसायटीचा थाटात शुभारंभ. पहिल्याच दिवशी 40 लाखांवर ठेवी जमा. ज्या गावात सर्वात जास्त सहकारी संस्था कार्यरत आहेत त्या गावाचा सर्वांगीण विकास कधी राहू शकत नाही. ते गाव सदैव समृद्ध राहते. सहकारी संस्था टिकवायची असेल तर अगोदर कर्जदारांचे स्वागत केले पाहिजे. कर्जदारांमुळे सहकारी संस्था आजवर टिकल्या आहेत असे प्रतिपादन बोरगाव अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक सहकार रत्न रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केले. केपीएसचे अध्यक्ष जयकुमार खोत यांच्या अध्यक्षतेखाली परडलेल्या या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पंचायत सदस्य सुदर्शन खोत, ज्येष्ठ वकील एस टी मुनोळे, हाल शुगरचे संचालक बाबासाहेब खोत, ग्रामपंचायत अध्यक्ष सुरेश खोत आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत संस्थेचे अध्यक्ष भरतकुमार खोत यांनी तर प्रास्ताविक संचालक पुष्पदंत जनांच यांनी केले. यावेळी दीपक उपाध्ये यांच्या पौरोहित्याखाली पूजाविधी कार्य तर फोटो पूजन संचालिका सौ पद्मावती खोत यांच्या हस्ते करण्यात आले. नूतन संस्थेचे उद्घाटन रावसाहेब पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले तर संगणक विभागाचे उद्घाटन जयकुमार खोत, बाबासाहेब खोत यांनी केले. दीप प्रज्वलन सुदर्शन खोत तसेच व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करून वृक्षारोपणास पाणी घालून कार्यक्रमाला चालना देण्यात आली. यावेळी संस्थेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी रावसाहेब पाटील, सुदर्शन खोत, जयकुमार खोत, एस टी मुनोळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अरिहंत उद्योग समूहाकडून संस्थापक रावसाहेब पाटील यांच्या हस्ते 10 लाखांचा धनादेश ठेव संग्रहास देण्यात आला. कार्यक्रमास अशोक आर्गे, दीपक खोत, जितेश खोत, सुभाष शिरगुप्पे, बाहुबली पाटील, डॉक्टर बी ए भोजकर, रायगोंडा पाटील, राजू पाटील, विजय कुमार खोत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध संघ संस्थांचे सदस्य, सर्व संचालक मंडळ, महिला उपस्थित होते. एस जी खनगोंडर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार भाऊसाहेब खोत यांनी मानले. उद्घाटनानंतर दुपारपर्यंत नूतन संस्थेत 40 लाखांवर ठेवी संग्रह झाल्याची माहिती अध्यक्ष भरतकुमार खोत यांनी दिली. महानकारी न्यूज साठी शमनेवाडीहून शिवाजी भोरे.